नमस्कार मित्रांनो, परत एकदा नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता टायमिंग झालेला आहे समथिंग 10:30, आणि आता आम्ही टिटोळेवरून निघालोय। आणि नेहमीचे आपले ब्लॉगचे पार्टनर करण दादा वारगडे, एम आर करू, नमस्कार। त्यांचा मोबाईलचा जरा इश्यू झालाय म्हणून त्यांचा ब्लॉग थोडे दिवस असं वाटत नाही की येईल किंवा जसं ऍडजस्टमेंट। हा कॅमेरा आलाय तुझ्या, ओके, म्हणजे आम्ही पार्टनरशिप मध्ये करणार आहे। आणि दुसरे आमचे युट्यूब पार्टनर जय हरी, आमचे मयूर ऍडमिन एमके 302, ऍडमिन एमके 302, आता 30K चॅनल हातातून गेलाय, ती विषय वेगळाच आहे, तरी गम नाही भाईला काहीच। आता इथून निघालो चेंज बोगीला पोहोचू आणि बघूया आता काय नवीन आम्हाला मित्र भेटलेत। करणजी भाऊ, तुझं नाव काय बाबा? साहिल वारगडे। आता आज एक नवीन मेंबर आमच्यात ऍड झालेला आहे। आता जाऊया चिंचपोकीला, उतरूया, पुढे काय एन्जॉयमेंट होणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे। फुल क्राऊड असणार आहे भाई, गर्दी बिर्दी एकदम तखचत। बाय बाय। आता मस्त पैकी फुल क्राउड एकदम एनर्जेटिक। आता मी म्हणजे प्लॅन थोडं ट्रेनमुळं गडबडलंय, चेंज झालंय, तर आता आम्ही परेलला उतरलोय आणि आता परेलचा राजेचं पहिले दर्शन घेऊ। मग लाईनीत वन बाय वन चेंज पकडे, चिंता हे चिंतामणी लालबाग आणि मग तसं गणेश गल्ली खेतवाडी वगैरे करत तो दिसत। फोटो काढून परेलचा सम्राट स्वतः। अशा प्रकारे पहिला गणपती बाप्पाचं दर्शन झाले, परेलचा सम्राट आणि आता परेलचा राजा आणि मग तसं वन बाय वन घेऊ। आता थोडा आवाजाची वाट लागली थोडी, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या। आणि थोडं चिंतामणीचा जरा 50-50 चालू आहे, कारण की आगमनाच्या वेळेस दर्शन झालेलं आहे ना, एक तर क्राऊड वरून म्हणजे थोडं हे होत आहे की लालबागच्या दर्शनाला जायचं नाही जायचं, तर मग आता बघूया पुढे काय होत आहे।
आता ऑन द वे आता रस्त्याने चालत जाऊ, जेवढ्या गणपतीचे तेवढे दर्शन घेऊन तुम्हाला पण बघायला भेटेल. आणि ही मूर्ती खूप म्हणजे एकदम मस्त होती, मागे नागाचा फणा वगैरे होता एकदम भारी फणा शेषनाग. चलो बाय. परेचा महाराजा सार्वजनिक मित्र मंडळ, आता आम्ही परेचा राजाच्या मूर्तीवर आलो आहे. बॅनरवरती बघितलं 23 फुटाची मूर्ती आहे, तर त्याच्यावरून असं सस्पेन्स वाटलं की मूर्ती कशी असणार आहे काय असणार आहे. आता एकदम अशी आतुरता लागली मूर्ती बघायची. आता अवतर बिवतर तर फुलघान झालेलं आहे. आता पहिली मूर्ती बघूया, मग पुढे ठरेल की कुठं जायचं कुठं नाही जायचं. थोडं लालबागला पण गर्दी खूप असल्याने टाईम पूर्ण नाही, त्याच्या हिशोबाने काही गोष्टी स्किप करायचा विचार आहे. तर बघू माग मंडळी फुल चौकमध्ये, आता जाऊया बघूया. आता तुम्ही अशा प्रकारे बघितलं, आता मी परेचा राजा करून निघालोय. मूर्ती बघितली असेल, खूप मोठी आहे म्हणजे ती लिटरली कॅमेऱ्यात पण मावत नाही, जसं पूर्ण कॅमेरा दोन वेळा वर खाली करावा लागला आहे. तर आम्ही तिथून बघितलं, क्राऊड खूप आहे म्हणजे लिमिटच्या बाहेर. तर पुढचे बघू आता पुढच्या प्रवासात काय करता येतं काय नाही करता येत. आता इथून लालबागच्या म्हणजे परेचा राजावरून निघालोय, तर आता बघूया नेक्स्ट डेस्टिनेशन काय ठरतं आहे आणि भेटू तिथे. बाय बाय. आता तुम्ही बघितलं असेल तर आम्ही परेचा विघ्नहर्ता बापाची मूर्ती पण खूप मोठी होती. तर आता आम्ही सरळ सरळ लालबागकडे निघालोय. तर आता बघूया असं मध्ये मध्ये जेवढे दिसत राहतील तसं तसं आपण दर्शन घेत जाऊ. आणि तुम्हाला पण ₹10 पास होता, आता तर कुठला आहे गर्दी खूप होती म्हणून. आता बघूया इथून आतमध्ये जाऊया. अशी जरा हे घ्या समोर मूर्ती. चंद्रयान 3 फुल पाणी बिणे लागलेत खेळायचे. जर तुम्हाला बसायचं असेल तर माझी ही गाडी आहे आजीन गाडी, तुम्हाला बसायचं असेल तुम्ही वगैरे बसू शकता. तर आता अशा प्रकारे आम्ही अजून एक परेचा राजा म्हणजे तिथे जीवाल्यांचा स्पॉन्सर जीवाल्यांचा स्टेज वगैरे होता, तिथला आम्ही दर्शन घेतला. ती मूर्ती तुम्ही बघितली असेल, मस्त एकदम चंद्रयान 3 हे दाखवलं आहे ना, डेकोरेशन दाखवलं आहे त्यांनी. सो आता आपण त्यांना तिथे विचारलं तर आपण असं सरळ गणेश गल्लीला जाऊ आता आणि गणेश गल्लीचे गणपती बघूया आणि मग त्याच्यानंतर कसं कसं डेस्टिनेशन ठरतं आहे